बिग बॉस मराठी सीझन 3 सुरू व्हायला अवघा एक दिवस उरलाय. सोशल मीडियावर अनेक स्पर्धकांच्या नावाची चर्चा तर होतीच, परंतु त्यात यावेळी बिग बॉसचे घर कोणत्या थीमवर आधारित असणार हेही जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक होते. चला तर मग आज आम्ही तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बिग बॉस मराठी सीझन 3 घराची सफर करवणार आहोत. तर सीझन 3 घर कसं असणार याची आतुरता सगळ्यांनाच आहे. चला तर पाहूया बिग बॉस सीझन 3 घर कसं आहे. जेव्हा बिग बॉस मराठी शो टेलिव्हिजनवर दिसतो तेव्हा सगळ्या स्पर्धकांची जेथून एंट्री होते ते म्हणजे मुख्य द्वार. या दरवाज्यातून स्पर्धक बिग बॉसच्या घरात प्रवेश करतात. हा आहे बिग बॉस सीझन 3 प्रवेशद्वार. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला समोर बिग बॉसचं आलिशान आणि सुंदर असं घर दिसतं. अतिशय सुंदर आणि मनप्रसन्न करणारे घराचे सुंदर डिझाईन. घरावर मोठ्या अक्षरामध्ये बिग बॉस मराठी असं लिहिलंय. त्यानंतर आपण घरात प्रवेश करायच्या आधी बिग बॉसच्या घराबाहेरील सुंदर असा परिसर पाहूया. मुख्य द्वारातून आत आल्यानंतर आपल्याला तुळशीचं सुंदर वृंदावन दिसतं. त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला स्विमिंग पूल पाहायला मिळेल. इथे अनेक तास देखील तुम्ही पाहिले असतील. स्पर्धकांच्या इथे गप्पा रंगतात. स्विमिंग पूलच्या बाजूला भिंती देखील सुबक आणि सुंदर अशा नक्षीने रेखाटलेल्या आहेत. मॉडर्न सोबतच पारंपरिक टच दिलेली सुंदर नथ सुद्धा इथे पाहायला मिळेल. स्विमिंग पूलच्या बाजूला जिमिंग एरिया आहे जिथे आपले स्पर्धक कसरत करताना आपल्याला दिसतात. 100 दिवस घरी राहायचं त्यासाठी शरीराला सुद्धा व्यायामाची गरज हवी असते. त्यासाठी बिग बॉसच्या घरात जिमिंग एरिया देखील तुम्हाला पाहायला मिळेल. जिमिंग एरियाच्या बाजूला सुंदर असा झोपाळा ठेवण्यात आलाय. यात झोपाळ्यावर बसून स्पर्धक मनातील सर्व भावना घरात असलेल्या आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करताना दिसतात. तसेच इथेच प्रेमाचे अंकुर फुटतानाही कधी कधी दिसून येतात. मुख्य द्वाराच्या उजव्या बाजूला सुंदर असा सिटिंग अरेंजमेंट केलंय. त्याच्या बाजूलाच अडगळीची खोली देखील आहे. स्पर्धकांकडून जर नियमांचं उल्लंघन होत असेल तर त्या स्पर्धकाला शिक्षा देण्यासाठी या अडगळीच्या खोलीत ठेवण्यात येते. पहा कशा प्रकारची आहे अडगळीची खोली. अडगळीच्या खोलीच्या बाजूला कॅफेचा फील येईल असा सुंदर बिग बॉसचा कॅफे आहे. हे झालं बिग बॉसच्या घराबाहेरील एरिया. चला तर आपण बिग बॉसच्या घरात एंटर करूया. बिग बॉसच्या घरात एंट्री करतानाच उजव्या बाजूला आपल्याला सुंदर आणि प्रेमात पडायला लावणारा असा लिव्हिंग एरिया आहे. इथली रचना कशी आहे ते पाहूया. लिव्हिंग एरियामध्ये आल्यानंतर तुम्हाला ढोल ताशाच्या पॅटर्नमध्ये इथे टेबल दिसून येतील. सोबतच रंगीबिरंगी उषा आणि सुंदर असा सोफा पाहायला मिळेल. या सोफ्यावर बसून स्पर्धक थेट बिग बॉस सोबत संपर्क साधताना दिसणार आहेत. लिव्हिंग एरियामध्ये वरती झुमक्याच्या आकाराचे लॅम्प पाहायला मिळतील. तर उजव्या बाजूला मोठी नथ आणि बाजूबंद दिसतील. यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल यावेळीचा बिग बॉस मराठी सीझन 3 घर मराठमोळ्या स्टाईलमध्ये दिसणार आहे. बाजूलाच तुम्हाला सुंदर असा किचन एरिया पाहायला मिळेल. हाच तो किचन एरिया जिथे खूप भांडणं होत असतात. इथे अनेक डाव शिजतानाही पाहायला मिळतात. किचनची रचना देखील नेटनेटकी आणि अप्रतिम अशी आहे. इतकं सुंदर किचन आहे त्यामुळेच कदाचित मुलींमध्ये भांडणं होत असावीत. किचनच्या समोर आपल्याला डायनिंग टेबल दिसेल. लाकडाचे नक्षीकाम केलेल्या सुंदर अशा खुर्च्या विशेष आकर्षण आहेत. किचनमध्ये शिजणारे प्लॅन येऊन डन होत असणार इथेच. डायनिंग टेबलच्या बाजूला तुम्हाला बिग बॉसच्या घरात नाट्यमय वॉल दिसेल. म्हणजेच इथल्या भिंतीवर गाजलेल्या मराठी नाटकांची नावं लावण्यात आली आहेत. अशा प्रकारे मराठमोळा टच तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आता आपण पाहूया बाथरूमची रचना कशी केली आहे. बाथरूम मध्ये एंट्री केल्यानंतर भडक अशा लाल रंगाची उधळण केलेली तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळेल. तिखट लाल मिरच्यांच्या वॉलला टच देण्यात आलाय. तर माचीस आणि फटाके यांचे चित्र भिंतीवर पाहायला मिळतील. त्यावरून एकंदरीत तुम्हाला अंदाज आलाच असेल इथे देखील भांडण आणि धमाल होणार आहे.
आता जाऊया बेडरूम मध्ये. बेडरूमची रचना पाहूया. उजव्या बाजूला मुलांसाठी पिवळ्या रंगाचे बेड तयार केलेत, तर समोर मुलींसाठी गुलाबी रंगाच्या बेड्स ठेवण्यात आलेत. बेड्सच्या बाजूला सुंदर लॅम्पची रचना आहे आणि इथल्या बेडरूमच्या भिंतीवर सुद्धा सुंदर असं डिझाईन केलंय. तसेच आतमध्ये एक गोलाकार सोफा देखील बसण्यासाठी ठेवण्यात आला आहे. या बेडरूम मध्ये एक स्पेशल रूम आहे, ती म्हणजे कॅप्टनची रूम. बिग बॉसच्या घरात प्रत्येक हप्त्याला एक कॅप्टन निवडला जातो, त्याच्यासाठी ही राजेशाही लुक असलेली कॅप्टन रूम देण्यात आली आहे. पाहूया कॅप्टनची राजेशाही रूम. बेडरूम मध्ये उजव्या बाजूला एक स्टोर रूम सुद्धा देण्यात आली आहे, जिथे स्पर्धक आपले लगेज स्टोर करू शकतात. जुन्या काळच्या पेट्यांचा लुक स्टोर रूमला देण्यात आलाय. अशा प्रकारे असणार आहे बिग बॉस मराठी सीझन 3 घर. तर तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन 3 घराची सफर कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. सोबत बिग बॉसचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.